कापल्या जरी नसा तरी उधळण होईल रक्ताची, फाडली जरी छाती तर दिसेल मूर्ती बाळासाहेबांची। शी शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभावी आणि ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना। आम्ही शिवसेना सोडलेली नाहीये, आम्ही पक्षांतर केलेलं नाहीये, आम्ही कोणत्या पक्षामध्ये गेलेलो नाहीये। घोडा मैदान दूर नाहीये, तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से। आपल्या सगळ्यांचं दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या शिवसेनेच्या 57व्या वर्धापनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय रामदासभाई कदम साहेब, आदरणीय अडसूळ साहेब, आदरणीय गजानन कीर्तिकर साहेब, आदरणीय प्रतापरावजी जाधव, व्यासपीठावर उपस्थित सगळे सन्माननीय खासदार आमदार मंत्री, समोर बसलेले सगळे शिवसेनेचे उपनेते पदाधिकारी जिल्हा प्रमुख, तमाम शिवसैनिक बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, कापल्या जरी नसा तरी उधळण होईल रक्ताची, फाडली जरी छाती तर दिसेल मूर्ती बाळासाहेबांची। आज शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं 57वा वर्धापन दिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय। आपल्याला आठवतंय की आजच्या आणि उद्याच्या 20 तारखेचा इतिहास या महाराष्ट्रानं नव्हे तर पुऱ्या देशानं अनुभवलेला आहे, आणि आज या देशाच्या आणि राज्याच्या या राजकारणामध्ये आमच्या नावाचा एकच जप केला जातोय। पहिला जप आहे गद्दार, दुसरा जप आहे खोके, आणि तिसरा जप आहे की यांनी आमचा बाप पळवला। 35 वर्ष ज्या शिवसैनिकांनी रात्रंदिवस बाळासाहेबांच्या आशीर्वादानं एक विचार, एक झेंडा, एक पक्ष, चार शब्द, शी शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभावी आणि ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना, या नावानं पूर्ण महाराष्ट्रात चक्र फिरवलं। आज त्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना बाप पळवल्याचा आरोप केला जातोय। आम्ही जर 35 वर्षाच्या या विचारामध्ये बाळासाहेबांच्या जितक्या जवळ राहिले नाही, तितक्या जवळ अनेक लोक राहिलेत, पण ज्यांनी मूळ बाळासाहेबांचा विचार देवाला पाहिजे होता त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला फारकत दिली, आणि विचाराशी फारकत देऊन ज्यांच्याकरता पूर्ण बाळासाहेबांनी त्यांच्या विरोधात आयुष्य घातलं त्या लोकांशी युती केली। आज मी आपल्याला विनंती करायला आलोय, आमचा काय दोष आहे? आम्ही शिवसेना सोडलेली नाहीये, आम्ही पक्षांतर केलेलं नाहीये, आम्ही कोणत्या पक्षामध्ये गेलेलो नाहीये, आम्ही फक्त बाळासाहेबांचे विचार हे कायम स्वरूपी जिवंत राहावे, बाळासाहेबांनी दिलेला मार्ग, बाळासाहेबांनी दिलेली शिकवण ही जिवंत राहावी याच्याकरता हा उठाव केलेला आहे। आणि आज आमच्यावर आरोप करणारे, आमच्याच मतावर मोठे झालेले काही लोक आमच्यावर आरोप करतायत। घोडा मैदान दूर नाही आहे, तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से। या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये एक वर्षामध्ये जे निर्णय घेतले गेले त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मी जास्त काही बोलणार नाही।
पण शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, मजुरांच्या बाबतीमध्ये असेल, शिक्षकांच्या बाबतीमध्ये असेल, म्हाताऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये असेल, माय बहिणीच्या बाबतीमध्ये असेल, कॉर्पोरेशन एरियाच्या बाबतीमध्ये असेल, 75,000 लोकांची नोकरी भरतीचा काय कार्यक्रम असेल, असे वेगळे वेगळे निर्णय या सरकारमध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले. आमच्यावर एकच आरोप आहे, वर्षभरामध्ये आम्ही काय केलं नाही हे सांगण्याची धमक त्यांच्या अंगामध्ये नाही. ते जाऊन बसले आहे काँग्रेसच्या मांडीवर, ते जाऊन बसले राष्ट्रवादीच्या मांडीवर, आणि वरतून आम्हाला शिवसेना प्रमुख आमच्यापासून चोरून नेले अशा पद्धतीचा आरोप करतायत. मी आदरणीय शिंदे साहेबांना सांगतोय, मी ग्रामीण खेड्याचा पोट्टा आहे, पानटपरी चालून मी मंत्रीपदापर्यंत आलो आहे. बाळासाहेब हे आमचं दैवत आहे, बाळासाहेब सारख्या दैवतानी आमच्या सारख्या आणि तुमच्या सारख्यांना मोठं केलेलं आहे, पण आज आपल्या सगळ्यांवर जबाबदारी येऊन बसलेली आहे. येणाऱ्या या निवडणुकांमध्ये जिल्हा पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल, संघटन बांधण्याची अत्यावश्यक गरज आहे. आज आपण ती शपथ घ्यायची आहे की इथनं गेल्यानंतर मी गाव पातळीचा कार्यकर्ता असेल तर 100 पक्षाच्या कार्यकर्त्यांची नोंदणी कशी करेल, मी तालुका पातळीचा असेल तर 10,000 कार्यकर्त्यांची नोंदणी कशी करेल, आणि मी जिल्हा पातळीचा कार्यकर्ता असेल तर 1,00,000 कार्यकर्त्यांची जिल्ह्यामध्ये कशी नोंदणी करेल, ही शपथ आज या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला घ्यायची आहे. विरोधकाला जर हरवायचं असेल तर त्याला बोलून जमत नाही, ताकद वाढवून जमावं लागते, आणि मला तरी असं वाटतं की आपल्याला आपली ताकद वाढवायची आहे. आज भरपूर वेळ झालेला, मरच बोलायचं होतं, पण आपण सगळे खेड्यातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून सगळ्या भागातून आलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या 57 वर्धापनाच्या निमित्तानं ही शपथ घेऊया की शिंदे साहेब तुम्ही काळजी करण्याची गरज नाही आहे, तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, आम्ही गाव सांभाळतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.